ठाकरेगडाला दिलासा भाजपला झटका नगरमधील एक मोठा नेता घरवापसीच्या मार्गावर भाजपमधील हा नेता तेवीस तारखेला ठाकरेगडात प्रवेश करणार आहे ठाकरेगडाला कमकुवत करण्याचा शिंदेगडाकडून प्रयत्न सुरू आहे राजकीय घडामोडीदरम्यान ठाकरेगडासाठी एक दिलासा देणारी बातमी मागच्या वर्षी राज्यात सत्ता बदल झाला शिवसेनेत बंड झालं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील चाळीस आमदारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव शिंदेगडाला दिलं त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची वाटचाल सुरू आहे राज्यात सत्तेवर असल्यामुळे शिंदेगडात सध्या मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे त्याचवेळी ठाकरेगडाकडून आउटगोईंगही सुरू आहे ठाकरेगडाला कमकुवत करण्याचा शिंदेगडाकडून प्रयत्न सुरू आहे राजकीय घडामोडीदरम्यान ठाकरेगडासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे नगरमधील एक मोठा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार आहे यामागे लोकसभा निवडणुकीचं राजकीय गणित आहे भाऊसाहेब वाकचोरे यांची घरवापसी होणार आहे शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे ठाकरे गटात परतणार आहे भाजपात असलेले वाकचोरे ठाकरे गटाच्या वाटेवर आहे तेवीस तारखेला ते ठाकरेगटात प्रवेश करतील दोन हजार नऊ साली शिवसेनेच्या तिकिटावर भाऊसाहेब वाकचोरे निवडणूक लढले होते त्यावेळी त्यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता दोन हजार चौदा साली वाकचोरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आता ते पुन्हा स्वगृही परतणार आहेत दोन हजार चोवीस साली ठाकरेगडाकडून भाऊसाहेब वाकचोरे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे भाऊसाहेब वाकचोरे हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत सध्या ते भाजपमध्ये आहेत विशेष म्हणजे भाजप कोट्यातून साईबाबा संस्थानाचं विश्वस्पदही त्यांनी भूषवलं आहे एकोणीस मध्ये शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच तिकीट दिलं त्यामुळे वाकचोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात